कामतगार संघ थांबायचा आहे. विलास पाटील आपण माईकशी संपर्क साधा, व्यासपीठाशी संपर्क साधा. मनोज पाटील आपली पंचांच्या भूमिकेत निवड झालेली आहे, अभिनंदन. अरे तू कसा समजून ये, अरे चहा नी पिवायचं तारू पिवायचं सांगजे. तर सामना सुरू होत आहे भिवंडी मधील दोन बलाढ्य असं संघांमध्ये, कोपर वेताळ कोपर आणि कालिका माता कालवार. त्यामध्ये अनिल यांनी आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केलेली होती या दोन याच्या पुढच्या दोन सामन्यात, आणि मुकेश यांनी तर अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करून 50 मारलेली आहे. पंच टायमिंग इथे सेट केलेला आहे 15 मिनिटाच्या. जर का 3 षटकं झाले नाही तर चौथ्या षटकामध्ये आपल्याच पॅनल देण्यात येईल. हॅलो मॅडम, करतो मी 2 दिवसात करतो का, जरा बाहेर आलो मी 2 दिवसात करतो, करून टाका ना रिचार्ज तुम्ही. 4 ओव्हरची मॅच आहे सांगा. हो चालेल. सामना 4 षटकांचा आहे, कृपया 3 षटकामध्ये 2-15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालीच पाहिजे. सामना हा 4 षटकांचा आहे, कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. जर का पंचांना वाटला तर ते पेनल्टी देतील. मुकेश अनिलसाठी पहिला चेंडू, सुरेख चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपाने. मुकेश यांनी या पुढच्या सामन्यामध्ये 50 मारलेली आहे. कालवार संघाचा आहे, कोपर संघाचा आहे. मुकेश पुढील चेंडू अनिलसाठी ऑफच्या दिशेने मारलेला आहे. कचाल क्षेत्ररक्षण झालं आहे, 2 धावा होतात का बघूया. आणि या इथं मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत, अतिशय चांगली रनिंग केलेली आहे. अशा प्रकारे संघाची सुरुवात होते. बिनबाद 2, मुकेश आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी फलंदाजाला रोखून ठेवलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा बिरकावून दिलेला आहे, आणि हा चेंडू मात्र कुठल्याही प्रकारे अडवणार नाही आणि सरळ जातोय सीमारेषे बाहेर चौकार. आणि धाव संख्या झपाट्याने वाढत आहे, ती 6, बिनबाद 6. गॅप भेदण्यात यश आलेला आहे तो अनिल मात्रे यास. मुकेश
सामना करतो अनिल, पुन्हा एकदा भिरकावलेला आहे आणि हा चेंडू सुद्धा जाणार सीमारेषे बाहेर चौकार. पंच आमच्याकडे वळतात, चौकाराचा इशारा करणार आणि या चार धावाने धावसंख्या झपाट्याने वाढून जात आहे ती डबल फिगर मध्ये 10, डबल अंकामध्ये 10. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिल यांनी आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 गेम. पुन्हा एकदा आणि हा पंच आमच्याकडे वळतात आणि व्हाईटचा इशारा करतात आणि व्हाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धावाईमध्ये भर पडते, धावसंख्या मध्ये भर होते ती 11. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, या वेळेस मात्र कम बॅक केलेला आहे तो मुकेश याने. सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे, डॉटच्या रूपाने चेंडू गेलेला आहे. अनिल आणि पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारता आलेला नाहीये, एक धाव मात्र पळून काढलेला आहे. दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि सहज रीतीने 2 धावा मात्र पळून काढण्यात यश आलेलं आहे. बघूया काय होतोय प्रकार तिथं. आणि इथं मात्र आउट केलेला नाही. चला पंचांनी आपला निर्णय द्यायचा आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला सामना सुरुवात करा. आणि या वेळेस मात्र षटक दुसरं षटक घेऊन येते तो सदानंद म्हात्रे, कालिका माता कालवार संघाचा अष्टपैलूचा खिलाडू. चला वेळ जास्त होत आहे, पहिल्या षटकामध्ये आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत. 15 मिनिटाच्या आत जर का षटक पूर्ण झाले नाही तर आपणास पॅनल्टी देण्यात येईल. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ढकललेला आहे, एक धाव मात्र काढण्यात यश आलेले आहे. बघूया आणि पुन्हा एकदा 2 धावा सहज रीतीने पार केलेल्या आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या वाढून होते ती 15 विदाउट लॉस 15. सदानंद म्हात्रे 2 पावलांचा रनअप, फलंदाजाची दशा बघून चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण, मात्र फलंदाजाने कुठल्याही प्रकारचं धाडस केलेलं नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढून होते ती 16. आता मात्र धडाकाळी 5 फलंदाज अनिल म्हात्रे. आतापर्यंत तरी त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाही, चौकार आलेले आहेत 2, मात्र षटकार अजून तरी पाहायला मिळालेले नाहीत. पाहूया सदानंद म्हात्रे पुढील चेंडू. पुन्हा एकदा अतिशय हुशारीने चेंडू हातवतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्याला व्यवस्थित साथ देत नाही. पाहूया आणि या वेळेस मात्र फलंदाजांनी आपली पॉपिंग क्रीज सोडलेली आहे आणि रनआउटच्या रूपाने आपला बळी दिलेला आहे, बाद झालेला आहे. कारण आता जो फलंदाज येईल फ्रेश विनायक, त्याच्याकडे चांगली अबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची.
विनायक यांनी ह्या वर्षीच पदार्पण केलेले आहे. चला चला पटापट चला फलंदाज, अजूनही आम्हाला दोन सामने कव्हर करायचे आहेत, कृपया आम्हाला मदत करा, कमिटीला मदत करा, तेव्हा कमिटी तुम्हाला मदत करेल. सदा मात्रे अतिशय चलाखीने गोलंदाजी करतायत, आतापर्यंत तरी फलंदाजांना रोखून धरण्यात यश आलेलं आहे त्याला, आणि आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. एक फलंदाज बाद झालेला आहे. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा फक्त दिलेल्या आहेत सदा मात्रे यांनी. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो विनायक. तीन झाले ना, तीन चेंडू झालेले आहेत. पहिलेच तो दोन बोटा करते. तीन चेंडूमध्ये 4 धाव झाले, पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धावा आणि रन आउट. बघा काय जास्त असेल तर सांगा. चला सदानंद मात्रे तुमचा रन आउट, फुलटा चेंडू आणि विनायक मात्रे यांनी, विनायक यांनी दिशा दिलेली होती पण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तिथे फक्त एकच धाव दिलेलं आहे. फक्त दिशा दिली होती पुलटा चेंडूला, मात्र अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं होतं. पुन्हा एकदा अनिल सदा म्हात्र्याचा समाचार कसल्या प्रकारे घेतो पाहूया. फुलटा चेंडू आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न, उंच उडालेला आहे आणि हा चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अनिल यांनी हा षटकार खेचलेला आहे आणि धाव संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा मात्र झेल, अतिशय सुरेख झेल घेतलेला आहे सदा म्हात्रे याला हा विकेट काढण्यामध्ये यश आलेलं आहे. एक तुम्हारी और एक हमारी चलती हुई इधर. आणि अली म्हात्रे या तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि या आता फलंदाजीसाठी जात आहेत धडाकेबाज फलंदाज संदीप. डोफा टेकून शॉट मारते. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 2-24. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 13 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 11. आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज धर्मेश. धर्मेश टू विनायक आणि हा चेंडू उजव्या इशीच्या खूपच बाहेर, पंचांनी आमच्याकडे वळून इशारा केलेला आहे व्हाईट. पहिल्याच चेंडूवर व्हाईट, ये बसने का तरीका नाही आहे. पुन्हा एकदा व्हाईट, पंचांनी आमच्याकडे इशारा केलेला आहे व्हाईट आणि हा लगातारचा दुसरा व्हाईट आहे.
सुरेश चेंडू या वेळेस मात्र कम बॅक केलेला आहे आणि हा निर्धावच्या रूपाने चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये घुसळतोय. अतिशय सुरेख चेंडू, चेंडू खाल्लेच राहिला होता कुठल्या प्रकारे, टप्पा घेतला नव्हता चेंडूने आणि सरळ यष्टरक्षकच्या हातामध्ये. धावसंख्या झालेली आतापर्यंत 26. यावेळेस मात्र पंचांकडे अपील आहे परंतु पंचांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. बॅट कट होती आणि या अशा प्रकारे एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 27. संदीप पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धावच्या रूपाने चेंडू हातालेला आहे. फलंदाजांना कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळून देत नाही. धर्मेश दोन चेंडू वाईट टाकले होते सुरुवातीचे, मात्र अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे त्यांनी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आणि यावेळेस मात्र संदीपचा खेळ इथे समाप्त होत आहे. झेल बादच्या रूपाने इष्टरक्षकाने अतिशय सुरेख झेल घेतलेला आहे आणि धर्मेश यांनी या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांचे समर्थक म्हणत होते की यांना गोलंदाजी देऊ नका. चार चेंडू मध्ये आतापर्यंत एक विकेट घेऊन तीनच रन दिलेले आहेत अनामारीच्या षटकामध्ये. चला फलंदाज जरा काही करा. तर यानंतर जो सामना आहे काल्लेर आणि पूर्णा दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. धर्मेश शेखर साठी उलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि हा मात्र झेल अतिशय सुरेख झेल. वाह क्या बात आहे सुरेख झेल. कुठल्याही प्रकारची गडबड न करता चांगला असा झेल घेतलेला आहे तिथल्या क्षेत्ररक्षकाने आणि दोन चेंडूवर दोन विकेट घेतलेले आहेत. कर्णधाराचा जो निर्णय होता धर्मेश यास गोलंदाजी देण्याचा अतिशय चांगला असा निर्णय म्हणता येईल, कारण आतापर्यंत फक्त तीन धावा दिलेल्या आहेत आणि दोन विकेट. चला फलंदाज कृपया लवकर घाई करा. अजूनही आम्हाला दोन सामने खेळवायचे आहेत आणि ते खेळवायचे आहेत कालोख झाला तरी. तरी कमिटीस थोडेसे सहकार्य करावा ही अपेक्षा आहे खेळाडूंकडून सर्व. आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 27 वर. अजूनही धावसंख्या रोखलेली आहे, खुंटून राहिलेली आहे. शेवटचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू आणि हा मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथं आणि एकच धाव. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे ती धर्मेश यांनी. दोन विकेट घेऊन फक्त चार धावा दिलेल्या होत्या. अनामारीच्या षटकामध्ये फक्त चार धावा दिलेल्या आहेत आणि दोन विकेट घेतलेले आहेत. दोन वाईट चेंडू टाकून सुद्धा धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर 28. आणि आत
शेवटचा षटक घेऊन येतोय तो कोण आहे प्रवीण प्रवीण यांनी जो झेल घेतला अतिशय सुरेख असा झेल घेतलाय प्रवीण प्रवीण चला कलवार संघ टाइमपास होतोय पहिला चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि व्हाईटचा इशारा करतात पहिला चेंडू व्हाईटच्या रूपाने टाकलेला आहे प्रवीण याने आणि धावसंख्येमध्ये भर होते धावसंख्या जाऊन पोहोचते 29 प्रभाकर पुन्हा एकदा आजच्या दिशेने फटका मारलेला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला धोका आलेला नाही एका धावेवर समाधान मानलेलं आहे शेवटचं षटक जे हाणामारीचं षटक आहे या षटकामध्ये कमीत कमी 10-15 धावा येणं आवश्यक आहे आणि विनायक अजूनही तिथे आहे त्याच्याकडून अपेक्षा असतील कोपर संघाला बघूया प्रवीण पुढील चेंडू विनायकसाठी आणि मात्र विनायक निहाने हा चेंडू फेकून दिलेला आहे बाउंड्रीच्या बाहेर चौकार धावसंख्या झपाट्याने वाढते धावसंख्या वाढून होते ती 34 विनायक यांनी आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 7 धावा त्यांनी आपल्या बॅट मधून काढलेल्या आहेत अजूनही त्याला काही करण्यासाठी 4 चेंडू आहेत संघाला एक चांगल्या सुस्थितीत नेण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र प्रवीण हा कमबॅक करतो का तेही पाहण्यासारखे राहील फुलटो चेंडू आणि मात्र इथे झेल उडाला होता मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय 2 धावा सहज पळून काढलेले आहेत झेल उडालेला होता मात्र 2 नो मॅच लाईन मध्ये तो चेंडू पडला कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता तिथं आणि 2 धावा मिळालेल्या आहेत धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर फुलटा चेंडू होता हवा तसा समाचार मात्र घेता आलेला नाही तरी सुद्धा 2 धावा मिळाल्या हेही चांगले आहे आणि पंचांनी आउट दिलेलं आहे विनायक ही मोठी कट लावून आउट झालेलं आहे विनायक यांनी आतापर्यंत 9 धावा काढल्या होत्या वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36-36 अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे चला दोन्ही संघाचे कर्णधार काल्लेर आणि पूर्णा काल्लेर आणि पूर्णा संघाचे कर्णधार रोहित आणि पुढचा चेंडू रोहित यांना मात्र हवा तसा बॅटवर घेता आले नाही एकच धाव मिळालेली आहे उलटो चेंडूचा हवा त्याचा समाचार घेता आलेला नाही एक धाव फक्त मिळालेले धावसंख्या जाऊन पोहोचते 37 पाहूया शेवटचा षटक चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळतात किती धावांचं आव्हान राहणार आहे ते कालवार संघासमोर पाहण्यासारखं राहील
आणि हा उंचावर उडवलेला आहे, बघूया झेल होत आहे का, आणि झेल मात्र इथं धरतीला दहन होत आहे आणि दोन धावा तर मिळालेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करतात मात्र होणार नाहीये, दोनच धावा मिळाल्या आहेत आणि अशा प्रकारे दोन धावांनी धाव संख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 आहे, बरोबर 40 धावांचं आव्हान आहे. प्रतिषटकामध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे ती कालवार संघाला. षटकाची 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. 39 धावांमध्ये हा डाव संपलेला आहे कोपर संघाचा. 40 धावा सुद्धा भरपूर आहेत रोखण्यासाठी. चला पूर्ण आणि कालवार संघाचा कर्णधार पूर्ण संघाचा कर्णधार कोपर संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. मनोज पाटील यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, मंडळाला अतिशय मदत केलेली आहे, मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार. पूर्ण संघ कर्णधार या ना कर तर दोन संघांमध्ये नाणेफेकी होत आहे कालर आणि पूर्णा. आणि नाणेफेकी करतील कोपरगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जगदीश पाटील माजी सरपंच. तर दोन संघांमध्ये नाणेफेकी होत आहे. तर पूर्ण संघाने फलंद नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतलेले. पूर्ण थोडा पंच ओ पंच हो सर प्लीज बॉल चेक करतात सर. बॉल भेटते तो बॉल दे तिकडे का जेले तो देख नाही जेवण दे जेवण दे खराब कर राजू भाई. चला भरपूर टाइम पास केला कालवार. नाही तो निर्णय चुकीचा होईल. तो आता मी पाठवू काय माहिती बीसी आहे लागते तिकडे पाठव. आता तो रात्री जमतोय पिल्यावर. चला सामन्याला सुरुवात करा. मुकेश आणि किशोर चार दिवस रवा जाणार मग
तर मुकेश धडाकेबाज फलंदाज मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 59 धावा पटकावल्या होत्या आपल्या संघासाठी वैयक्तिक अशा. पंचांचा इशारा होता, अधिकृत इशारा होता आम्हाला सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू मनोहर याचा मुकेश साठी, पहिला चेंडू आणि हा मात्र एक धाव मिळालेली आहे या चेंडूवर. हा ना मध्ये एक धाव मात्र मिळालेली आहे. धाव संख्येमध्ये श्री गणेशा होतोय धाव संख्येचा. मनोहर आणि हा चेंडू मात्र झेल उडालेला होता, मात्र यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोघांच्या मध्ये पडलेला होता. तो घेतोय का मी घेतोय यामध्ये चेंडू मात्र धरतीला ताण होतोय आणि एक धाव मात्र मिळालेला आहे कालवार संघाला. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे, कमीही नाही आणि जास्तही नाही. मोठा पाटका मात्र मारून देत नाही मुकेश यास, आतापर्यंत तरी मनोहर यांनी बांधून ठेवलेला आहे. किशोर सामना करतोय मनोहर याचा, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू सरळ ब्लॉक मध्ये. चारही चेंडू सेम टाकलेले आहेत, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारूच देत नाहीत. फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे ती 4 चेंडू आणि 4 धावा. पॉवर प्लेच अतिशय सुरेख असा षटक हाताळतोय आतापर्यंत तरी मनोहर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू इथंही आणि आता इथं मात्र सहज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा सहज मिळालेले आहेत. हा ना मध्ये 2 धावा मात्र मिळाले आहेत. कुठेतरी घाटक ठरला असता 2 धावा मुकेश साठी, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6. शेवटचा चेंडू मनोहर सावट पॉवर प्लेच्या षटकामधील पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा इष्टी रक्षकाच्या हातामधून चूक होते आणि एक धाव मात्र मिळालेली आहे मुकेश यास. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7. बिनबाद 7. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. बरोबर 11 सरासरीने धावसंख्या काढावी लागेल. चला सामन्याला सुरुवात करा. यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन येत आहे अनिल. पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेख आटवलेलं आहे मनोहर याने. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाही मुकेश सारख्या फलंदाजाला, धडाकेबाज फलंदाज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय उशीर होत आहे या सामन्यासाठी. मुकेश अनिल आणि हा चेंडू 9 रूपाने आमच्या पंचांनी आम्हाला कळवलेला आहे आणि हा फ्री देखील असणार आहे. मुकेश यात सुरेख संधी चालून आलेली आहे.
कारण की या चेंडूवर फक्त रनआउट होऊ शकतो. बघूया पुन्हा एकदा व्हाईट टाकलेला होता उज्वेष्टीच्या अतिशय बाहेर होता चेंडू, मात्र दोन धावा सहज पळून काढलेले आहेत. फ्रीचा चेंडू होता, मोठा फटका आलेला, मात्र दोन धावा आल्या तरी सुद्धा चालू शकतात दोन धावा. आणि धावसंख्येमध्ये भर झालेली आहे, ती धावसंख्या झालेली आहे ती डबल अंकामध्ये गेलेली आहे. दहा आतापर्यंत दहा अशी धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू, सरळ यष्टीरक्षक रोहितच्या हातामध्ये विसावे होतोय. अनिल यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू अनिल याचा, पुढचा चेंडू मात्र हवाचा समाचार घेता आलेला आहे. मात्र एक धाव तर मिळाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाज बाद झालेला आहे किशोरच्या रूपाने. दोन धावा झाल्या असत्या, मात्र कुठेतरी धाव कमी वाढली आणि रनआउटच्या रूपाने आपली विकेट गमावलेली आहे. आणि आता मात्र जाता येतो योगेश, धावसंख्या धावून पोचते ते 11. तर योगेश यास सुवर्ण संधी आहे. भोंडी पट्टी प्लस मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री कुंदन पाटील साहेबांनी तीन चेंडू आतापर्यंत झालेले, तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. तर योगेश यांनी जर का षटकारांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपये माननीय श्री कुंदन पाटील साहेबांकडनं. अनिल मुकेश यास मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत तरी आपल्या बॅटमधून मारता आलेला आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आणि सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथं. या चेंडूवर सुद्धा एकच धाव आलेली आहे. गोलंदाजी तर चांगली होते, कुठल्याही प्रकारचं मोठं फटकं मारून देत नाही कालवार संघाला. आणि अनिल यास सुद्धा एक सुवर्ण संध्या, 0 वर आउट केला योगेशला तर 1000 रुपये कुंदन पाटील साहेबांकडून. मात्र दिशा दिलेले अतिशय सुरेख चलाखीने, मात्र या चेंडूला योगेश यांनी दिशा दिली होती आणि चेंडू जाऊन पोचतो ती सीमारेषेबाहेर. आणि या बऱ्याच वेळानंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती. सोळा 16 शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा आणि यावेळेस सुद्धा सुरेख चेंडू होता, एक धाव मात्र सहज चिकी सिंगल काढलेली आहे. आणि याचबरोबर धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या धावून पोचते ती 17 वर. षटकाची झालेली आहे समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. चला ड्रिंक्स टाईम, कोण आहे पाणीवाला पटकन घेऊन जा. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा, अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकलाय हे सांगता येऊ शकत नाही. अजूनही मैदानावर दोन चांगले खेळाडू आहेत आणि अजूनही कुपर संघाकडे सुद्धा दोन चांगले गोलंदाज आहेत. ४९ धावा झालेल्या होत्या आणि 40 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते कालवार संघासमोर. आतापर्यंत 17 धावा झालेल्या आहेत, 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. आणि आता मात्र गोलंदाज येतोय तो अरविंद.
सामना करतो योगेश. पहिला चेंडू सुरेश चेंडू योगेश यास मात्र काही समजला नाही. सरळ यष्टीरक्षक रोहितच्या हातामध्ये रोहित पाटीलच्या हातामध्ये निर्धावच्या रूपाने जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे कालवार संघावर दबाव होईल. पुन्हा एकदा आणि आता मात्र पंच आमच्याकडे वळतात व्हाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर होतोय. उजव्या एसटीच्या अतिशय बाहेर चेंडू टाकला होता. अरुणीचा पुढील चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपाने. आणि आता मात्र दबाव वाढतोय तो फलंदाजावर आणि दबाव वाढतोय तो कालवार संघावर. दहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दहा चेंडू आणि 22 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या वेळेस मात्र रुनियाचा पुढील चेंडू. आणि आता मात्र योगेश यांनी सगळा राग काढलेला आहे चेंडूवर. सरळ भिरकावून दिलेला आहे चेंडूला सीमारेषेच्या बाहेर षटकाराच्या रूपाने. आणि अशा प्रकारे धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या वाढून होते ती 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचा दोन चेंडू अजूनही बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. या षटकाराने मात्र कालवार संघ कुठेतरी कमबॅक करतोय. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. मात्र दोन धावा मिळतात का पाहूया. आणि सहज रीतीने दोन धावा मिळालेले आहेत. सात चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अरविंद याचा शेवटचा चेंडू. योगेश सामना करतोय. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न मात्र. आणि हा झेल सुरेखाचा झेल. 2-3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल झालेला आहे. अतिशय सुरेखाचा झेल झालेला आहे. आणि योगेश याची खेळी मात्र समाप्त झालेली आहे. योगेश यांनी चांगला षटकार मारलेला होता. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका येईल का हे पाहण्यासारखं राहील. आणि आता जातोय तो राकेश तडाकेबाज फलंदाज. योगेश यास मात्र बांधून ठेवलेलं होतं अरविंद याने. फक्त एक षटकार सोडला तर अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती ती अरविंद याने. कर्णधार कोणाकडे गोलंदाजीचा भार सोपवतोय. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी कोणाकडे देतोय. आणि मात्र संदीपची निवड केलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 धावांमध्ये 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कुपर संघाने आतापर्यंत 3 सामने खेळला होता. त्याच्यामध्ये 2 सामने विजयी झालेला आहे. आणि कालवार संघाचा हा 3रा सामना आहे. 1 सामना जिंकलेला आहे आणि 1 सामना हरलेला आहे. दोघांनाही जिंकणं अतिशय आवश्यक आहे. संदीप शेवटच्या षटकासाठी चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोपर संघ ते जेल होता.
संदीप याचा चेंडू मुकेश यांनी भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र हवा तसा बॅटवर आलेला आहे. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे, एकच धाव मिळालेली आहे. विनायक याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. आणि आता येतो तो स्ट्राईकवर नवीन फलंदाज राकेश. राकेशकडे चांगली क्षमता आहे चेंडू बाहेर फेकून देण्याची. बघूया कशा प्रकारे सामना करतो संदीपचा. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता इथं कालवार संघाला आहे. तो फटका येईल का? आणि हा मात्र चेंडू भिरकावून दिलेला आहे सरळ शिवेरीच्या बाहेर. जातय 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 षटकार. आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय कालवार संघ. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता, अजूनही सामना बरोबरीमध्ये आहे, अजूनही काही सांगता येत नाही. मात्र कालवार संघाने कुठेतरी कमबॅक केलेली आहे. चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता, चला सामना सुरू करायचा आहे. बघा बाहेरच्या खेळाडूंनी काही हे नको करू जास्त, गोंगाट नको करू. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मनोजनी लक्ष द्यायचं आहे फक्त, बाकी काय नाही. तिसरा अंपायर नाही आपल्याकडे, मनोजनी लक्ष दिलं तरी होईल. तू बरोबर मनोज, तसंच लक्ष देस व्यवस्थित. चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सुरेख चेंडू आणि हा ऑफसाइड दिशेने कटकावलेला आहे, बघूया. आणि इथं मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडू आरवलेला आहे, मात्र 2 धावा रोखू शकत नाही आहे. 2 धावा झालेल्या आहेत, पाहूया. 2 धावा झालेल्या आहेत, मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना कसा असावा तर असा, अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये बघूया कोणाचा विजय होतोय कोणाचा पराजय होतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, मात्र राकेशच्या बॅटमधून एक षटकार मात्र आलेला आहे. पाहूया संदीप पुन्हा एकदा, आणि हा चेंडू मात्र बाहेर फेकून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळतात व्हाईट. आणि कोणाला लुशील आहे चला. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता, फुलटा चेंडू. आणि आता मात्र संदीप यांनी गलती केलेली आहे आणि हा गेलेला आहे चौकार. एक धावांची आवश्यकता आहे. 5 हॅलो, सामना जिंकलेला आहे, सामना जिंकलेला आहे, सामना जिंकलेला आहे कालवार संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला कालवार संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना 4 षटकांचा होईल. मारली आता 2 झाले त्यांच्या बिन, 4 मधून 2 झाले. कालवार कालवार बिन आता लागली.